नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. की कुणाला डोळे झाकताच रंभा दिसते, कुणाला उर्वशी तर कुणाला वसुंधरा दिसते. अरे नवनाटकी जगाचे न जाणे काय काय दिसते, परंतु मला मात्र डोळे झाकल्यावरून नात राबणारी माझी माय दिसते, माझी माय दिसते. कधी भूतभाव नाही केला की शीख म्हणून आम्हाला तिघाही जणांना शिकवतात. आम्ही शेताला रात दिवस राबतात आणि आम्हाजवळ एकच एकड आहे आणि रोज ते वणीला जातात. आई कुठली जात सांगायला नाही आलो पोरीना, माझा देश काय आहे आणि त्या देशातला आई बाप काय आहे आणि त्या देशाची वर्दी काय आहे. आई बापा इतकेच तुमची काळजी घेणारी ही वर्दी आज जी तुम्ही बघताय ना नालायकांना, ती वर्दी सांगायला आलोय बघ. तिकडे बघ स्वामी, तिने जगाचा आई विना भिकारी पुरी. ही जर आई आपल्या आयुष्यात नसती आणि या आईच्या मायेचा आणि प्रेमाचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यात नसता तर पुरीन आपण कधीच मोठच होऊ शकलो नसतो. पण ऐक, या आईच्या वटवृक्षाखाली एक बाप नावाचं रोपटं वाढतंय बघ पुरी. ए आणि आपल्याला नेहमी पोरीनो काय वाटलं माहितीय का, घरी गेल्या गेल्या आपली आई आपल्यासाठी रडते आणि आयुष्यभर आपल्याला असंच वाटलं की आपली आईच फक्त आपल्यासाठी रडते. पण हात जोडून पोरीनं सांगू का, आई इतकंच शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात आपल्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडलं असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि हा बाप आणि ही आई आज पोरीनं तुमच्या समोर उभी आहे, आज नाही तर परत कधीच नाही, परत जायचं पोरे, चाल जा. आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आहे, चाल जा. समोर उभा राहिलेला तुझा बाप आणि समोर उभी राहिलेली तुझी आई, पळत जायचं आहे पोरी. आणि या बापाला आणि या आईला आज कडकडून मिठी मारायची आहे पोरीनं, आज नाही तर परत कधीच नाही. मग तुमच्यासाठी ए पोरे, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी, तुमच्यासाठी हंबरडा फोडून रडणारी ही आई खोटी आहे का पोरी, हा बाप खोटा आहे का पोरी, हे नालायक. मग अशा बापाला पोलीस स्टेशनला उभी करशील काय का नालायक सारखे. तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा राहू दे का साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. वाघासारख्या बापाला तू लाचार करशील का, ही आई इकडे बघा पोरी, ही तुझी आई आहे गे, तुझ्यासाठी हंबरडा फोडणारी या आईच्या तोंडावर थुंकून चाललीस पोरी, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झालेला हा बाप कसा बघल ग, तुझ्यावर कोणी बलात्कार केलेला हा बाप कसा बघल ग, एका वाघिणी सारखं ग, तुला त्यानं मोठं केलंय ग पोरी, सांग त्या बापानं कसं करायचं सांग. समोर तुझ्या बाप उभा आहे हरामखोर, ए नालायक, एखाद्या पोरगीचा बलात्कार करताना कुत्र्या शंड, चाल तुझ्या बापाच्या पायावर डोकं टेकाव पोरी, चाल टेकाव लवकर, पाड पाया, चाल पाड, झोप झोप तुझ्या आईच्या, चाल. हा तुझा देव आहे, हा तुझा देव आहे, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. हा सगळ्या पोरांनी पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे, चाल लवकर उजवा हात वरती कर पोरी. सगळ्या पोरा पोरीने हे आयुष्य दिलंय आई बापाने, आता फक्त एक तास द्यायचा आहे बाप, तुझा उजवा हात डोक्यावर ठेव, ठेव लवकर तुझा उजवा हात डोक्यावर ठेव. आणि पोरी एका मिनिटासाठी फक्त डोळे झाक पोरी, झाक ते पोरा पोरम, एका मिनिटासाठी डोळे झाक, चाल डोळे बंद सगळ्यांचे, डोळे बंद पोरीनं. आणि आता आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर पोरी, तुला बाप नसला तर मला डोळ्यासमोर आण, तुला बाप नसला तर बघ आमचे मोठे साहेब बसले त्यांना डोळ्यासमोर आण, त्या धनंजयला डोळ्यासमोर आण, त्या विवेकला डोळ्यासमोर आण, इथं बसलेल्या प्रत्येक वर्धीला डोळ्यासमोर आण. पोरी दीड वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाच्या अंगावर सी आणि सू करत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. पोरी उपाशी राहिला पण तुला गास भरवला त्या बापाला डोळ्यासमोर आण. पोरी आला का तुझा बाप, आता मार कडकडून मिटी पोरी मान, पोरी त्या बापाला मिटी मार गे पोरा.
आणि घे शपथ पप्पा मी कोणतंच व्यसन करणार नाही पप्पा पप्पा मी कुठल्याही पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणार नाही पप्पा पप्पा मी वाघ आहे पप्पा पोरा घे शपथ ए पोरी सांग बापाला पप्पा हे माझं वय शिकण्याचं आहे पप्पा या वयामध्ये मी शिकून मोठी होणार पप्पा या वयामध्ये मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा पप्पा हे पोरी तू शिकून फक्त मोठी हो तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी पोरी मार बापाला कडकडून मिटे आणि सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा सांग पोरी आणि आजपासून काही झाल्या असतील चुका माफ झाल्या असतील चुका माफ आणि इथून पुढं एकही चूक होणार नाही बघ पोरी एकही चूक होणार नाही तीन वेळच अन्न आलं पाहिजे तीच लेप ज्या वेळेला पापाच्या तोंडावर थुंकते तीच लेप ज्या वेळेला कुठल्या तर हराम खोराचा हात पकडून निघून जाते त्या बापानं कसं जगायचं पोरी त्या आईनं कसं जगायचं पोरी आज नाही तर परत कधीच नाही बाग आजच बदल झाला पाहिजे आणि म्हणून पोरी तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेत नाही बाग हात जोडून तुला एवढंच सांगतोय बाग हे कळतंय मला हे बाग हात जोडून तुला एवढंच सांगतोय बाग हे बाग पोरी एक वेळ दहावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील एक वेळ दहावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील एक वेळ बारावीला नापास झाली तरी चालेल सर काय सांगताय आम्हाला आम्हाला नापास व्हायला सांगताय होय पुरी हे पुरी ऐक ऐक गा बारावीला नापास झाली तर पळत पळत जाण बापा समोर उभी राहा नीट ऐकायचं ना लाईक हराम खोराना नेट ऐकायचा झालीच नापास तर पळत पळत बापा समोर जाऊन उभी राहा आणि बापाला सांग पप्पा माझा विषय गेला पप्पा खूप अभ्यास केला होता माझा विषय गेला पप्पा इकडे बघ पोरी एका क्षणासाठी तुझ्या बापाला वाईट वाटल पण दुसऱ्या क्षणाला हे तुझ्या डोळ्यातलं पाणी पसत तुझा बाप म्हणाल पोरी गेला विषय तर जाऊ दे बेहत्तर परत अभ्यास कर परत परीक्षेला बस तुझ्यासाठी अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि बस आणि बस तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही बाप तुझा बाप तुला हेच सांगल बघ पोरी आणि म्हणून तुला सांगतोय बाप म्हणून तुला सांगतोय हे पोरी बाप एक वेळ तू डॉक्टर नाही झालीस तरी चालेल पोरी तू दहावीला नापास झालीस तरी चालेल बारावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल आणि पोरा तुला अगदी गावच्या भाषेमध्ये सांगतो बाग हे तुला अगदी गावच्या भाषेमध्ये सांगतो बाग आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहत्तर पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी ए त्याचं कारण तुला सांगतो आणि मी तर थांबतो बाग पोरी ए नालायक मेल्यानंतर बापाला जाळतात चोख ए हरामखोर मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे पोरीनो मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण पोरी जर तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते आणि रोज बाप मरत असतो आणि पोरीनो
त्या चितेला रोज आपण आग्नी देत असतो आणि हात जोडून तुला सांगू का गे, ए जिवंत पणीच मरण लय वाईट असतंय पोरी, लय वाईट असतंय. आणि ते मरण तुम्ही तुमच्या आईबापाला देऊ नका. हात जोडून सांगतोय मग पोरी, हे पोरी अगं हजार वेदना तुझ्या बापानं झेलल्यात तुझ्यासाठी, आणि नालायक हरामखोर कुत्र्या तुला एक तास बापासाठी बसता येत नाही का रे औलाद. इकडे बघ, तुला एका मिनिटात तुझा बाप आज उलगडून सांगतो बघ. ए बाघ पळत पळत आज घरी जायचं, बाघ ए बाघ पळत पळत आज घरी जायचा, ए पळत पळत आज घरी जायचा. दोन प्रश्न विचारलेस बाघ, दोन प्रश्न आईला विचारलेस बाघ. आता बापा समोर उभं राहायचं, हे नालायक हराम खुराण. आता बापा समोर उभं राहायचं, हे कसा अभ्यास करायचा आणि किती मार्क्स पाडायचे हे सांगायला नाही आलो बाप. ते माझे गुरुवारी आहेत ज्यांनी मला घडवला, ते तुझ्या समोर उभे आहेत. पण अभ्यास का करायचा नालायक हरामखोर, तुला एका मिनिटात सांगतो बाप. आज बापा समोर उभं राहायचं जाऊन 100,000% तुझा बाप घरात तुला दिसणार नाही बघ पोरी. कारण तुझा बाप कुठल्या तर शेताच्या बांधावर जनावर घेऊन हिंडतोय बघ पोरी. तुझा बाप कुठं तर चाकरी करतोय बघ पोरी. कारण माझी लेह माझं पोरग शिकतय म्हणून ते बिचारा कुठं तर पावसामध्ये भिजतय बघ पोरी. हे हरामखोर आज घरी जायचं, त्या बापाची वाट बघायची. आणि जसा बाप तुझ्या समोर येईल पोरी, कशाचाही विचार न करता सगळी बंधनं तोडून पळत पळत जायचं. आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी, त्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. ए त्याच्या डोळ्यातलं पाणी, त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे. आणि तुझ्या बापानं हंबरडा फोडत तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, शाळेत तुला कोण काय बोललं का, हे पोरी शाळेत तुला कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलली का. त्यावेळेला त्यावेळेला त्या बापाला सांगायचं, त्यावेळेला त्या गरीब बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काही नाही बोलली पप्पा, मला बाई काही नाही बोलल्या पप्पा. पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा जेव्हा मी लहान होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती, जसं तुम्ही येत होता तुम्हाला मिठी मारत होती आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा 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 मला आईनं मारलं पप्पा, पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मार देऊया माझी समजूत काढण्यासाठी. अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, मी तुमच्या पाठीवर बसत होती, माझा घोडा म्हणून तुम्हाला सगळीकडे फिरवत होती. पप्पा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. करी आहे आम्ही आणि तिचं पण भाऊ, आम्हाला कधीच भेदभाव नाही केला की शीख म्हणून. आम्हाला तिघाही जणांना शिकवतात, आम्ही शेताला रात दिवस राबतात आणि आम्हाजवळ एकच एकड आहे आणि रोज तिवणीला जातात. आई पण जाते, लोकांची मजुरी करतात. माझे वडील ड्रायव्हर आहेत, हप्त्यातून घरी एक वेळा येतात आणि राब राब राबतात आणि आम्हाला आजपर्यंत काही धोका नाही, काही नाही, काही म्हटलं नाही. तरी पण आम्ही आतापर्यंत आम्हाला शिकवत आहेत आणि कोणत्या गोष्टीची कमी नाही, काही नाही. तरी आमची इथं एक पण जमीन नव्हती, तरीसुद्धा पप्पांनी 1.5 एकर यावर्षी घेऊन दिला, दादा आहे म्हणून एक. हे सुद्धा माझ्या दादाची इच्छा पूर्ण केली आणि माझे पप्पा काही कोणत्या गोष्टी कमी नाही करा. धन्यवाद. माझ्या भावाची तब्येत बरी नाही राहत, तरी पण माझी मम्मी आणि पप्पा सर्वजण आजची इच्छा पूर्ण करतात. माझ्या भावाला एवढा पैसा लागला की मी सांगू शकत नाही. अजून आज माझे मम्मी पप्पा दर महिन्याला त्याला हॉस्पिटलमध्ये देतात. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.